महत्त्वाची बातमी कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातल्या श्री कचुंगल बंदे मठाचे मुख्य पुजारी बसवलिंग स्वामी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मठातील पूजेच्या खिडकीला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या खोलीतून दोन पाणी सुसाइड नोट सापडली आहे. 1997 साली 400 वर्ष जुन्या असलेल्या या मठाचे ते मुख्य पुजारी बनले होते. त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणास्तव केली हे मात्र समजू शकलेलं नाही. त्यांनी काही अज्ञात लोकांकडून त्यांना ब्लॅकमेल केलं जात असावं असा पोलिसांना संशय. त्या अनुषंगानं पोलीस पुढील तपास करत आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे